नमस्कार मित्रांनो, सॅनेटरी इन्स्पेक्टर या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. सॅनेटरी इन्स्पेक्टरच्या लेखी परीक्षेमध्ये पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथ्या भागाच्या पेपरमध्ये 25 मार्कासाठी 1 मार्क क्वेश्चन येत असतात. तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे. ज्यांनी या सॅनेटरी इन्स्पेक्टर डिप्लोम्यासाठी ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला पास होण्यासाठी या व्हिडिओची खूप मदत होणार आहे. तर मित्रांनो, चांगल्या ग्रेडनी पास होण्यासाठी या 25 मार्काची चांगली मदत होऊ शकते. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्की पाहावा, स्किप कुठेही करू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण पहिल्या भागातील चॅप्टर 1 मधील सर्व ऑनलाईन क्वेश्चन जे IMP आहेत ते व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर प्रश्न पाहूया. आरोग्य आणि रोगा इतके आंतरराष्ट्रीयत्व इतर कशालाही नसते असे कोणी म्हटले आहे? तर हा महत्त्वपूर्ण प्रश्न असणार आहे प्रत्येकांसाठी. तर याचं उत्तर असणार आहे पॉल रसेल. चला पुढील प्रश्न पाहूया. WHOचे पूर्ण रूप कोणते? हा प्रश्न मित्रांनो भरपूर परीक्षेमध्ये आलेला आहे आणि एकदम सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे WHOची स्थापना केव्हा झाली, म्हणजेच कोणत्या वर्षी झालेली आहे? तर WHOची स्थापना ही 1948 झालेली आहे. WHOचे मुख्यालय हे कुठे आहे? तर WHOचे मुख्यालय हे जिनेवा शहरामध्ये आहे. जिनेवा शहर हे स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहूया. WHOने आरोग्याची व्याख्या कोणती केली आहे? तर हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि हा प्रश्न सहसा तोंडी परीक्षेमध्ये विचारला जातो, त्यामुळे हा तुम्ही नक्की पाठ करून ठेवा. शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्टीने परिपूर्ण अवस्था फक्त रोगाचा किंवा अपंगत्वाचा अभाव नव्हे, तर ही WHOने आरोग्याची व्याख्या केलेली आहे. पुढील प्रश्न, आरोग्याच्या आलेखामध्ये सर्वात वर काय असते? तर याचं उत्तर असणार आहे उत्तम सकारात्मक आरोग्य. लक्षात ठेवा मित्रांनो, आरोग्याचा आलेख जो असतो याच्यामध्ये 2 बिंदू असतात, वर आणि खाली. तो वरचा जो बिंदू आहे तो उत्तम सकारात्मक आरोग्य आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, आरोग्याच्या आलेखामध्ये खाली काय असते? पहिला प्रश्न होता आपला वर काय असते, आता दुसरा प्रश्न आहे खाली काय असते. तर या सार्वजनिक आरोग्याची व्याख्या कोणी केलेली आहे? हा प्रश्न भरपूर वेळेस आलेला आहे, त्यामुळे हा लक्षात ठेवण्यात यावा. या प्रश्नाचं उत्तर आहे CEA विन्स्लो. पुढील प्रश्न पाहूया. भारत पोलिओमुक्त झाल्याची घोषणा केव्हा करण्यात आली, म्हणजेच भारत पोलिओमुक्त केव्हा झाला? त्याचं याचं उत्तर असणार आहे 27/3/2014. पुढील प्रश्न, आरोग्य ही कोणाची जबाबदारी आहे? तर याचं उत्तर असणार आहे व्यक्ती आणि राज्य सरकार याची एकत्रित जबाबदारी ही आरोग्य आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न पाहूया. ब्लॅक डेथ कोणत्या रोगाला म्हणतात? तर ब्लॅक डेथ प्लेग या रोगाला म्हणतात. याचं उत्तर असणार आहे प्लेग. कोणत्या रोगाला सार्वजनिक आरोग्याचा जनक किंवा पितामह म्हणतात? हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. तर याचं उत्तर असणार आहे कॉलरा. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. हेल्थ सर्वे अँड डेव्हलपमेंट कमिटी केव्हा स्थापन करण्यात आली? हेल्थ सर्वे अँड डेव्हलपमेंट कमिटी केव्हा स्थापन करण्यात आली? याचं उत्तर असणार आहे 1943. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. आरोग्य मंत्रालयाची स्थापना केव्हा केंद्रात आणि राज्यात केव्हा झाली? आरोग्य मंत्रालयाची स्थापना केंद्रात आणि राज्यात केव्हा झाली? त्याचं उत्तर असणार आहे 1947. पुढील प्रश्न, NIHFW चे पूर्णरूप लिहा. हे जे पूर्णरूपवाले प्रश्न आहे हे पाठ ठेवा मित्रांनो, कारण की हे प्रश्न भरपूर वेळेस येतात आणि एकदम सोपे आणि छोटे छोटे उत्तर असतात. त्याचं उत्तर असणार आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. त्यानंतर पुढील प्रश्न असणार आहे तो पण आपला पूर्णरूपसाठीच असणार आहे. NIDCचे पूर्णरूप लिहा. त्याचं उत्तर असणार आहे नॅशनल डिसीज कंट्रोल. त्यानंतर पुढील प्रश्न, भारताचे पहिले राष्ट्रीय आरोग्य धोरण केव्हा अस्तित्वात आले?
हा पण खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. याचं उत्तर आहे 1983. याचं उत्तर असणार आहे 1983. पुढील प्रश्न पाहूया, PUC चे पूर्णरूप लिहा. तर PUCचे पूर्णरूप असणार आहे पोल्युशन अंडर कंट्रोल. पोल्युशन अंडर कंट्रोल. त्यानंतर पुढचा प्रश्न, PNDT ॲक्ट केव्हा अस्तित्वात आला. तर PNDT ॲक्ट हा 1994 अस्तित्वात. पुढील प्रश्न पाहूया, PCPNDT ॲक्ट अस्तित्वात केव्हा आला. तर याचं उत्तर असणार आहे 2003 साली. थँक्यू मित्रांनो, असेच व्हिडिओ नवीन नवीन मी बनवणार आहे आणि ज्या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे पास होण्यासाठी, तर माझ्या चॅनलला करा, व्हिडिओला लाईक करा आणि जे SI साठी जे ॲडमिशन केले असेल ज्या मित्रांनी, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.